स्वर्गीय गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रीत्यर्थ संगीत नाट्य प्रवेश स्पर्धा 2022 19 साली आम्ही ही अशीच एक स्पर्धा घेतली होती, संगीत प्रवेश स्पर्धा. त्या स्पर्धेत 6-9 संघ होते. अतिशय चुरशीशी अशी स्पर्धा त्यावेळेला झाली आणि यावर्षी सुद्धा आम्ही ठरवलं की यावेळेला पण संगीत स्पर्धा आपण घ्यायची. कोरोनाची 2 वर्ष सगळ्यांचीच फुकट गेली, तशी आमची पण गेली की आम्हीही गोविंदरावांच्या एक मंचावर काही करू शकलो नाही, आम्हाला पण एक शल्य लागलं होतं. पण यावर्षी आम्ही ठरवलं की यावर्षी काही झालं तरी ही स्पर्धा घ्यायची. आता या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ आपण करतोय. मी देवस्थानचे अध्यक्ष समीरजी घाणेकर यांना विनंती करतो, आजचे सर्व प्रमुख पाहुणे आणि परीक्षक यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यायचंय. मी देवस्थानचे अध्यक्ष समीरजी यांना विनंती करतो की सर्व प्रमुख पाहुण्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचंय. माननीय तहसीलदार सौ प्रतिभादाई वराळे, थंडी आहे पण टाळ्या जोरात वाजवायला काहीच हरकत नाही. मुकुंदजी मराठे, ज्ञानेशजी पिंढारकर, विवेकानंद जोशी, या स्पर्धेचं उद्घाटन आपण दीप प्रज्वलन आणि नटराजाची पूजा करून करूया. सर्वांना मान्यवरांना विनंती आहे की दीप प्रज्वलन आणि नटराजाची पूजा आपण करायची आहे. स्वर्गीय गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रीत्यर्थ संगीत नाट्य प्रवेश स्पर्धा 2022 स्पर्धा 2022 प्रथम क्रमांक रुपये 15,000 रुपये प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक 11,000 रुपये व तृतीय क्रमांक 7,000 रुपये, तसेच वैयक्तिकमध्ये उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट गायिका असे आपण बक्षिसं देणार आहोत. या स्पर्धेकरता आपल्याला जे परीक्षक म्हणून लाभलेले आहेत ते मुकुंदजी मराठे, संगीत आणि विज्ञानाचा अत्युच्च मेळ, ज्येष्ठ कलाकार, नाट्यसंगीत गायक व गायक नट, कार्यक्रम निर्माता, तबलावादक, संवादक, लेखक, खगोल अंतराळ तज्ज्ञ, पंडित राम मराठे यांचे सुपुत्र, स्वतः उत्तम शास्त्रीय संगीत गायक म्हणून मराठी संगीत रंगभूमीतील गायक नट, संगीत मार्गदर्शक, नाट्य दिग्दर्शक असे मुकुंदजी मराठे. तसेच दुसरे परीक्षक आहेत ज्ञानेश पेंढारकरजी, शिक्षण बी ए म्युझिक, पंडित गोविंदराव अग्नी व पंडित जाल बोलपोरिया, पंडित फिरोज दस्तूर, पंडित नारायणराव बोडस यांच्याकडनं त्यांनी गायनाचं शिक्षण घेतलेलं आहे, पंडित भार्गवराव आचरेकर, पंडित अनंत दामले, पंडित रामदास कामत व नटवर्य भालजी पेंढारकर यांच्याकडून नाट्यसंगीताचं शिक्षण घेतलेलं आहे. तसेच त्यांचे नाट्यसंगीतातले गुरु पद्मश्री दाजी भाटवडेकर व विद्याधर गोखले त्यांनी आजपर्यंत भरपूर नाटकात कामंही केलेली आहे. 52 खणी, सौभद्र, संशय कल्लोळ, स्वयंवर, पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, शापित गंधर्व, सुंदर मी होणार अशा भरपूर नाटकामध्ये त्यांनी काम केलेले आहेत असे हे परीक्षक आपल्याला इथे लाभलेले आहेत. जोरदार टाळ्याने त्यांचंही स्वागत करायचं आहे. हा उद्घाटन समारंभ झाल्यावर एक छोटासा आधी कौतुकाचा सोहळा आपण करणार आहोत. महासंस्कृती व्हेंचर्स ही संस्था माध्यमांमध्ये संस्कृती, परंपरा,
पर्यटन इतिहास या विषयाची बातमीदारी करणाऱ्या काही जणांना एकत्र येऊन तयार केलेली आहे. यामधूनच महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती वेशभूषा उत्सव मंदिरे गड किल्ले अशा अनेक गोष्टींचं एकत्रीकरण करून ही मंडळी सर्व करत असते. या संस्थेने प्रथमच कोकणात या विषयासाठी काम करणाऱ्या अनेक मंडळींना राज्यस्तरावर सन्मानित करण्याचे ठरवले आहे. यामध्ये गुहागर मधील संकासूर विविध उत्सव ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन पर्यटन अशा विविध विषयावर लिखाण करणारे मयुरेशजी पाटणकर यांची निवड या संस्थेने महाराष्ट्रातून केलेली आहे. विशेष म्हणजे पत्रकारितेतील पहिला सन्मान हा सुद्धा त्यांना अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच इथे मिळाला गुहागर तालुक्याला. हे सुद्धा विशेष आहे. मी मयुरेशला आमंत्रित करतो आणि त्याचा यथोचित सन्मान आपल्या तहसीलदार मॅडमना करायला सांगतो. मयुरेश पाटणकर. आमचा मित्र मयुरेश पाटणकर तसंच या देवस्थानचा पंचही तो आहे. जरा टाळ्या सगळ्यांनी वाजवूया मयुरेश करता. उद्या हा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई इथे देण्यात येणार आहे. विशेष कौतुक म्हणजे आजचा हा सत्कार ज्यांच्या हस्ते झाला त्या प्रतिभाताई वराळे या आपल्या इथे गुहागरमध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्याच्यापूर्वी त्या राजापूरमध्ये तहसीलदार म्हणून होत्या. तेथील राजापूर वासियांनी सुद्धा त्यांना उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना गौरवलं होतं. गुहागरमध्ये आल्यानंतर विविध संस्थात त्या कामामध्ये सहभागी आहेत. कला क्रीडा साहित्य या विषयाची त्यांना भरपूर आवड आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी गावागावात योजनांची माहिती देण्याचा कार्यक्रम तेही आयोजित करतात. आत्ता नुकतंच पार पडलेल्या PM किसान योजना आणि आधार मतदान कार्ड लिंक योजनेत गुहागर तालुका जिल्ह्यात प्रथम आणण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. माननीय तहसीलदार मॅडम ऋतुबादे वराळे. यानंतर मी मुकुंदरावजी मराठे यांना विनंती करतो की सर्वप्रथम सर्व गुहागर वासियांना वंदन करतो. गोविंदरावांच्या म्हणजे पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. गुहागरशी आमचा अतिशय जवळचा संबंध ते म्हणजे दोन्ही कुलदैवत तिकडेच असल्यामुळे दुर्गादेवी आणि व्याडेश्वर. आपल्यापैकी बऱ्याच जणांची व्याडेश्वर दुर्गादेवी आणि आंबेजोगाई अशी कुलदैवत आहेत आपल्याला ज्ञातच आहे. पण आमचं सांगीतिक कुलदैवत मात्र गोविंदराव पटवर्धन. तमाम वादक जागतिक कीर्तीचे अनेक वादक गोविंदराव म्हणत की हार्मोनियम हे वाद्य वाजवायला रेडीमेड आहे. म्हणजे मी स्वर दाबला किंवा कोणीही दाबला तरी तोच वाजेल. परंतु गोविंदरावने वाजल्यानंतर सगळ्या लोकांची नजरा त्या वाद्याकडे जायच्या. काय त्यांच्या हातात जादू होती. ज्ञानेश पेंढारकर ललित कलादर्शचे अण्णा पेंढारकर नटवरे भालचंद्र पेंढारकर यांचे सुपुत्र आणि माझे वडील संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्याबरोबर कित्येक प्रयोग त्यांनी वाजवलेले आहेत. म्हणजे माझ्या वडिलांनी 7,500 नाट्य प्रयोग केले. भालचंद्र पेंढारकरांनी साधारणतः 15,000 प्रयोग केले आणि गोविंदरावांनी साधारणतः 20,000 नाट्य प्रयोग वाजवले. आजच्या काळात आपण म्हणतो की आम्हाला हे सगळं करायचं आहे म्हणून आम्ही नोकरी करत नाही. आम्हाला फुल टाईम करायचं आहे. चांगलं आहे फुल टाईम करायचं. पण गोविंदरावांनी बरं का प्रतिभा ताई 33 वर्ष पोलीस खात्यामध्ये मुख्य लेखापाल म्हणून सर्व्हिस केली. आणि गोविंदराव बोलायला फार नर्मविनोदी होते. 33 वर्ष पोलीस खात्यात सर्व्हिस करून पोलीस खात्यात हात साफ राहिला. अर्थात कोणता हात ते आपल्याला माहितीच आहे. वादनातील हार्मोनियममध्ये कोकणामध्ये खूप उत्क्रांती झाली. ऑर्गनमध्ये त्याचं श्रेय आपण अर्थातच आडिवरी आपल्या बाळदाते याला देतो. त्यांनी स्केल चेंजर ऑर्गन आणून खूप क्रांती केली. कारण सगळ्या 12 पट्ट्यांमध्ये वाजवणं कठीण असतं आणि कित्येक जण म्हणतात आता स्केल चेंजर आहे तर कशाला 12 पट्ट्यात रियाज करायचा. गोविंदरावने स्केल चेंजर पेटी दिली बाजूला करती. कारण नाटकामुळे कोणत्याही पट्टीत त्यांना वाजवायची सवय झाली होती. कारण ते पट्टीचे वादक होते.
गोविंदरावांबद्दल मी कितीतरी किस्से सांगू शकतो, कितीतरी म्हणजे त्यांची आई गेल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी त्यांनी वाजवलेलं दुरितांचे तिमूरमधील ज्ञानेशचं आवडतं गाणं आई तुझी आठवण येते, डोळ्यात घळाघळा पाणी येऊन त्यांनी ते नाट्यप्रयोग वाजवला होता. ज्ञानेशकडे जो ऑर्गन आहे ललित कलेचा, त्याच्यावरती गोविंदरावांनी जवळजवळ 10 ते 12 हजार प्रयोग वाजवले. तुम्ही जाऊन बघू शकता त्या पट्ट्यांवरती त्याचे बोटाचे ठसे आहेत, त्या पट्ट्या खोल अशा गेलेल्या आहेत आणि खड्डे आपल्याला दिसतात व्यवस्थित. म्हणजे एखादी आपण पादुका बघतो की नाही तसे हाताचे त्यांचे ठसे, हाताचे पादुका आहेत असं म्हणू आपण. आणि त्याचा मी दर्शन घेतो आणि गोविंदरावांचं स्मरण करतो. गोविंदरावांनी अनेक शिष्य पण घडवले. आता तुम्ही म्हणाल्या माणसाने रियाज खूप केला असेल, अहो 7व्या वर्षी प्रथम या ठिकाणी त्यांनी ऑर्गनची साथ केली, 7व्या वर्षी, ती सुद्धा दीनानाथांसारख्या गायकाबरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांनी सतत आपली मुंबईला येऊन त्यांनी अनेक कलाकारांबरोबर साथ केली. षण्मुखानंद हॉलमध्ये एक नाट्यसंगीताचा कार्यक्रम होत असे, संध्याकाळी 6:30 सुरू व्हायचा आणि सकाळी 7:30 सकाळी संपायचा. शेवटचे गायक कलाकार असे छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे, राम मराठे असे ज्येष्ठ कलाकार. तबलजी 3-4 असायचे, परंतु ऑर्गन वादाला पूर्ण करायच्यासाठी फक्त गोविंदराव. खूप फिजिओथेरपिस्ट असतात, ते अभ्यास करतात सध्या की वादकांना पाठीचं दुखणं होत नाही का, हाताचं दुखणं होत नाही का. गोविंदराव म्हणतात कशाला दुखायला, इच्छा असली की सगळं विसरतो आपण. आणि अशा प्रकारे त्यांनी जवळजवळ 65 वर्ष 65-70 वर्ष हे हार्मोनियम आणि ऑर्गन वादन केलं. ऑर्गनाबरोबरच त्यांनी पंडित कुमार गंधर्वापासून सगळ्या गायकांबरोबर त्यांनी साथ केली. त्यांची मध्यंतरी आकाशवाणीला मुलाखत घेतली होती 1995 जाण्यापूर्वी, ती नुकतीच मी यूट्यूबवर टाकली 1 तासाची. त्याच्यात त्यांना मी विचारलं तुम्ही कोणाकोणाबरोबर साथ केली नाही, ते म्हणाले फक्त त्यापेक्षा असं विचार कोणाबरोबर केली नाही, फक्त परवीन सुलतानांबरोबर. आणि परवीन सुलताना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा माझं दुर्भाग्य मला गोविंदराव कधी उपलब्ध झाले नाहीत, कारण रामभाऊ कुमार गंधर्व, सुरेश हळदणकर हे सगळे वादक त्यांना एवढं डिमांड असायचा. आणि या सगळ्याच गायकांबरोबर वाजवताना स्वतःची स्वतंत्र अशी वादनशैली त्यांनी स्वतःच्या सगळ्या गायकांच्या घेऊन त्यांनी एक वादनशैली नेली होती. आणि त्यांचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे प्रचंड विनम्रपणा, म्हणजे कोणीही आवडे त्यांच्या खांद्यावर हात ठेवावा इतकं. म्हणजे इकडे ते त्यांना गोविंदराव वगैरे असं म्हटलं की दीक्षित काका म्हणलेला आहे गोविंदराव कसले आमचा गोंदिया. आणि गोविंदराव म्हणत अरे मला गोंदियाच म्हटलेलं आवडतं, कारण त्याच्यात आमच्या गावकऱ्यांचं प्रेम आहे. किती मोठे झाले, परदेश दौरे केले, परंतु गोविंदरावांनी कधीही आपला साधेपणा सोडला नाही. साधा ड्रेस जॅकेट त्यांनी आयुष्यात कधी घातलंच नसेल इतके साधे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, अजून खूप मानसन्मान मिळायला पाहिजे होते, परंतु हे लोक कधीच त्याच्याकरता जगले नाहीत, कारण रसिक हाच त्यांचा पुरस्कार होता. आणि रसिक सांगतील तसं ते वादन करायचे. गोविंदरावांनी वाजवायला सुरुवात केली की मी म्हणायचो गोविंदराव बसले ना गो अँड विन द ऑडियन्स, असं गोविंदरावांचं महत्त्व होतं. आणि त्यामुळे इकडे गुहागरवासी 1985 त्यांनी बसवलेलं सौभद्र मी इकडे प्रथम केलं, अर्जुन काम केलं होतं. त्यांची मुलगी कालिंदी माझ्याबरोबर सुभद्रा होती, गजानन पटवर्धन वगैरे सगळे होते. आणि गोविंदराव ते आहे व्हिडिओ अर्गनवरती बसले होते. धनंजय बेडेकर तबल्याला होता. त्याच्यानंतर माझं त्यांनी सौशकरळ बसवलं, शारदा बसवलं. जेव्हा जेव्हा मला मार्गदर्शनची वेळ यायचं त्यांची जवळजवळ सगळ्या संगीत नाटकातली टचिंग साखर नाटकं पाठ होती. कधीही त्यांना असं विचारायला पुस्तक तर कधी घेतलंच नाही त्यांनी. माझ्या मते किमान त्यांची 50 नाटकं पाठ असतील, म्हणजे एक पाठी असल्याशिवाय असं होईल का. तर असे हे गोविंदराव पटवर्धन गो अँड विन द ऑडियन्स, आणि ज्यांनी जागतिक पातळीवरती हार्मोनियम वाद्याला नेऊन गुहागरचं नाव मोठं केलं. आणि पटवर्धन नाही तर पेटीवर्धन असं हे आमचे गोविंदराव पटवर्धन. आणि त्याचप्रमाणे आपल्याला माहितीच असेल गुहागोरचे अनेक सुपुत्र आहेत, त्यापैकी सध्या 86 वर्षी देखील रंगभूमीवर आणि मालिकांमध्ये दिसतात ते जयंत सावरकर, ते देखील असेच आहेत. आणि ते प्रत्येक भाषणामध्ये अरे आमचे गोविंदरावांचा उल्लेख कर बाबा
म्हणजे गोविंदराव बद्दल गुहागर म्हटलं की गोविंदराव हे एक समीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे मनीष खरे, समीर घाणेकर हे सगळे जे इकडचे मंडळी आहेत कोपरी धारण उत्सवाची, हा जो दरवर्षी उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे, मध्ये कोविड आल्यामुळे 2-3 वर्ष झाला नाही, हा चांगला उपक्रम आहे. नाट्यप्रवेश एखादा घेऊन करणं, त्याच्यामध्ये नवीन नाटक यावं अशी पण आपली इच्छा असते. नवीन चाले घेऊन नवीन नाट्यप्रवेश एखादा झाला तरी त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. हल्लीच्या काळाप्रमाणे सामाजिक नाटक काही आलं तरी या स्पर्धेमध्ये वास्तविक 9 संघ साधारणतः भाग घेतात, परंतु सध्या सगळीकडे उत्सव आहेत, प्रत्येकाच्या काहीतरी अडीअडचणी आहेत, तरी देखील आज आणि उद्या आपण 3-3 संघ म्हणजे 6 नाटकं बघणार आहोत. विविध नाटकं, पौराणिक नाटकं आहेत, आणखी बाकी काही नाटकं असतील, आणि ही सर्वच नाटकं अर्थातच गोविंदरावांनी वाजवलेलीच आहेत. याच्यामध्ये एक फक्त स्पर्धकांसाठी एक सांगतो, नांदी आपण आतून म्हटली तरी चालेल, पण पडदा उघडल्यापासून आपली वेळेची नोंद घेतली जाईल. कमीत कमी 25 मिनिटं नाटक झालं पाहिजे, त्याच्याकरता टाईम किपर वेग जोशी बसलेच आहे, बसणार आहेत, आणि जास्तीत जास्त 35 मिनिटं, मध्ये एक 10-15 मिनिटाचा ब्रेक असेल इकडचं काही बदल करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आपलं सादरीकरण झालं पाहिजे. मी आयोजकांना सांगितलं आहे गोविंदराव नाटकाला साथ करायचे, पण ते एक पट्टीचे हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, स्वतंत्र ऑर्गन वादक होते, त्यामुळे पुढच्या वर्षीपासून त्यांनी एक दिवस ऑर्गन किंवा हार्मोनियम वादकाची देखील एक स्वतंत्र स्पर्धा इकडे आयोजित करावी, जेणेकरून या वाद्याला आणि गोविंदरावांचं नाव, कारण या ठिकाणी आता कोकणामध्येच म्हटलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या मते 25 ते 30 ऑर्गन वादक होतकरू नवीन युवा तरुण तयार झालेले आहेत, त्यांना एक त्याच्यामधून उत्साह मिळावा त्याच्याकरता ही स्पर्धा त्याने घ्यावी असं आहे. आज या ठिकाणी वादकांना बक्षीस नाही, शक्य झालं तर आम्ही देऊ, बघूया. पुढच्या वर्षी म्हणजे 4 जानेवारीपासून ज्येष्ठ नाटककार, ज्यांची सगळी नाटकं गोविंदरावांनी वाजवली, ते ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांची 4 जानेवारीला जन्मशताब्दी सुरू होते. म्हणजे 2023-24 हे वर्ष विद्याधर गोखले, त्याच्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये पंडित राम मराठे यांची जन्मशताब्दी, त्याच्यानंतर 1924-25 मध्ये ज्यांच्या नावाने आज आपण इथे जमलेले आहोत त्यांची जन्मशताब्दी आहे, सप्टेंबर 2024 ते 2025 अशी गोविंदरावांची जन्मशताब्दी आहे, तर ती आपण आणखीन मोठ्या प्रमाणात सादर करू. मध्यंतरी या ठिकाणी जो एक छोट्याला खर्च जास्त करायला लागला त्याचं मी बरेच लोकांना आवाहन केलं, माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेकांनी या ठिकाणी या मंडळाला हातभार दिलेला आहे, आणि म्हणून मी त्या सर्वांचं ऋणी आहे, आणि असंच आपण या मंडळावरती कायम प्रेम करावं. मुंबईकरांचं देखील या ठिकाणी पूर्वी नाटक व्हायचं, तसं नाटक पूर्ववत व्हावं ही इच्छा प्रदर्शित करतो, आणि सर्व जे संघ आहेत त्यांना शुभेच्छा देतो आम्हाला दोघी परीक्षकांतर्फे, आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मुकुंद काका. असं व्यक्तिमत्व आम्हा गोवागरवासियांना लाभलं हाचा आम्हाला अभिमानच आहे. तसंच गोविंदरावांनी या दिग्गज मंडळींना साथ केले तशी गुहागरच्या कार्तिकी उत्सवात गुहागरच्या स्थानिक कलाकारांना साथ करायला सुद्धा गोविंदराव इथे यायचे, त्याकरता जोरदार टाळ्या एकदा गोविंदरावांकरता होते. काकांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी जर सहज शक्य झालं तर ऑर्गन स्पर्धा नक्की आम्ही घेऊ, त्याचा विचार नक्की करू. यानंतर मी या स्पर्धेचे नियम व अटी सांगावं असं विवेकानंद जोशींना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ आणि रसिक प्रेक्षक, नियमावली सर्व स्पर्धकांसाठी आहे, प्रेक्षकांसाठी नाही आहे. त्याच्यामुळे टाळ्या वाजवू नयेत असा नियम नाही आहे, नाही आधी वाजवू नका नंतर. तर ही स्पर्धा सर्व वयोगटातील हौशी कलाकारांसाठी आहे. स्पर्धक संघाने कोणत्याही पारंपरिक संगीत नाटकातील प्रवेश सादर करायचा आहे. स्पर्धक संघामध्ये किमान 2 पात्रे असावीत. संघातील पात्रांमध्ये नाट्य संवाद होणे आवश्यक आहे, म्हणजे नुसतीच गाणी नकोत असा त्याचा अर्थ. प्रत्यक्ष 7 संगत असणे आवश्यक आहे, म्युझिक ट्रॅक चालणार नाही. सादरीकरणाची वेळ 25 ते जास्तीत जास्त 35 मिनिटं राहील. 30 मिनिटानंतर वॉर्निंग बेल होईल, 35 मिनिटं ही शेवटची वेळ असेल. आपण सादर करत असलेल्या नाट्य प्रवेशाची संहिता स्पर्धेपूर्वी आयोजक यांच्याकडे देणं बंधनकारक राहील.
एका कलाकाराला एकाच नाट्य प्रवेशात भूमिका करता येईल. या स्पर्धेत प्रकाश योजना, पार्श्व संगीत, नेपथ्य यासाठी गुण दिले नाहीत, क्षमस्व. म्हणजे पुढची बक्षीस वाढतात ना म्हणून आयोजक जास्त मिळाले तर ती पुढल्या वर्षी देऊ. संस्थेकडून जनरल लाईटची व्यवस्था केली जाईल, ध्वनिवर्धकाची व्यवस्था केली, ध्वनी प्रक्षेपक दिले जातील, दोन पडदे विनामूल्य पुरवण्यात येतील. रंगभूषा व वेशभूषेची व्यवस्था स्पर्धकांनी स्वतः करायची आहे. गायन, अभिनय, रंगभूषा, वेशभूषा, सादरीकरण आणि एकंदरीत परिणाम या विषयावर गुणदान केले जाईल. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील, सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहील. आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे पडदा उघडल्यानंतर टायमिंग मोजण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारे या स्पर्धेची नियमावली आहे. सर्वांनी या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. म्हणजेच तात्पर्य एकाच गोष्टी सांगतो की ज्या वेळेला टाईम लिमिट ओव्हर होतो त्यावेळेला मग तो संघ काय करायचा, कसा व्हायचा, या गोष्टीवर आपल्या चर्चा होतात आणि मग त्या ती वेळ येऊ नये म्हणून सर्व स्पर्धकांनी या गोष्टीचं बंधन पाळलंच पाहिजे की माझा प्रयोग, माझा प्रवेश 35 मिनिटाच्या वर जाणार नाही. सर्वांना शुभेच्छा देतो, इथे थांबतो. धन्यवाद. परत एकदा सांगतो, 30 मिनिटानंतर वॉर्निंग बेल दिली जाईल, 35 मिनिटाच्या पुढे कुणीही जाऊ नका. धन्यवाद विवेकजी. यानंतर माननीय तहसीलदार प्रतिभादेव वराळे आपलं मनोगत व्यक्त करते. उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, आदरणीय व्यासपीठ, रंगमंचाचे आराध्य दैवत नटसम्राट श्री नटराज आणि आज ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीदेव कोपरीनारायण देवस्थान फंडांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे, ते गोविंदरावजी यांना आदरपूर्वक प्रणाम करून मी आपल्या सर्वांचं इथे हार्दिक स्वागत करते. खूप नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, आपण ह्या उपक्रमास इथे उपस्थित राहिलेले आहात आणि खूप ज्येष्ठ मार्गदर्शक आणि परीक्षक म्हणून आपल्याला इथे लाभलेले मराठे सर, पेंढारकर सर, ही जी फील्ड आहे ही फार वेगळी फील्ड आहे माझ्यासाठी, परंतु एवढ्या जवळून सर आज मी इथे अनुभवत आहे. माझ्यासाठी हे फार भाग्याचा हा क्षण आहे की खरंच आम्ही प्रशासनामध्ये फार ड्राय ॲडमिनिस्ट्रेटर झालेलो असतो, वृक्ष प्रशासन आम्ही करत असतो आणि असं काहीतरी आम्हाला बघायला भेटणं आणि लाईव्ह बघायला भेटणं हे खरंच आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. मी मयुरेशजींना फार धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन आणि मला इथे उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते. आज ह्या जागृत रंगमंचावरती आपण इथे नाट्यप्रयोगांचं लाईव्ह शो बघणार आहोत. आजची जी युवा पिढी आहे ती सगळी मोबाईलमध्ये, सिनेमॅटोग्राफीमध्ये, फिल्म्समध्ये फार इन्वॉल्व्ह झालेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये एवढं टॅलेंट आहे निश्चित आहे नाही असं नाही, परंतु त्या फिल्म्सला रिटेक्स असतात हे लक्षात घ्या. आणि आपण इथे जे बघणार आहोत ते लाईव्ह शोज आपण बघणार आहोत, त्यामध्ये ह्यांचे जे काही कौशल्य आहे ते आपल्याला इथे दिसणार आहे. निश्चितपणे इकडे जे कलाकार आहेत त्यांची कला ही आपण म्हणजे सर्वांनी बघण्यासारखीच असणार आहे. इथे उपस्थित सर्व स्पर्धकांना मी माझ्या महसूल कुटुंबातर्फे शुभेच्छा देते आणि सर आपल्या सर्वांना पुनश्च एकदा महसूल कुटुंबातर्फे मी धन्यवाद व्यक्त करते. सर्व ग्रामस्थांना देखील धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर देवस्थानचे अध्यक्ष समीरजी घाणेकर आपलं मनोगत व्यक्त करतील व त्याच्यानंतर उद्घाटनाचा समारंभ संपेल आणि मग स्पर्धेला सुरुवात होईल. व्यासपीठावर उपस्थित गुहागरच्या तहसीलदार, माझ्या माहितीत मराठमोळ्या पद्धतीने डोक्यावर पदर घेऊन ध्वजवंदन करणाऱ्या मी पाहिलेल्या पहिल्या तहसीलदार म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर कायम राहील. व्यासपीठावर उपस्थित ज्ञानेशजी पेंढारकर, मुकुंदजी मराठे, विवेक जोशीगुरुजी, खरं तर गेल्या महिनाभरात एवढी लागोपाठ संकट आमच्यावर आली की ही स्पर्धा होते की नाही, 9 स्पर्धक होते त्यातल्या 3 संघांवरही अशी काहीतरी संकट आली आणि मग आम्हाला सगळ्यांनी सांगितली शो मस्ट गो ऑन, त्याप्रमाणे आम्ही परत कामाला लागलो आणि ही स्पर्धा आज आम्ही भरवतोय. आम्ही 9 स्पर्धकांना आमंत्रित करायचं ठरवलं होतं, तरीही 6 स्पर्धक आहेत. बऱ्याचशा लोकांचे काही प्रॉब्लेम निर्माण झाले तरीही संघा ह्या 6 संघामध्ये ही स्पर्धा नक्कीच उशीची होईल याच्याबद्दल मला काही शंका नाही. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो. स्पर्धकांसाठी एक गोष्ट सांगतो, मोबाईल आता आपला गुरु झाला आहे, मोबाईलवरनं एक मेसेज येतो
रावण सीतेला पळवायला गेला होता आणि त्याने त्याच्याबरोबर मारीच नावाच्या एका राक्षसाला नेलं होतं आणि तो मारीच राक्षस वेगवेगळी रूपं घेऊ शकत होता. तर त्याला एकाने प्रश्न विचारला की अरे मग तू ते हरणाचं रूप वगैरे कशाला घेतलंस, तू रामाचंच रूप घ्यायचं, सीता तुझ्याबरोबर असं तसंच आली असती. तो म्हणाला मी तोही प्रयत्न केला पण मी राम झालो की माझ्या मनात सीतेला पळवायचा विचारच येत नसे. हा संदेश लक्षात घ्या आणि आजच्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेशी एकनिष्ठ व्हा. मग माझ्याकडनं या नियोजनात ज्या काही त्रुटी राहतील त्या तुमच्या लक्षात येणार नाही, हे त्या सांगण्यामागचा उद्देश आहे. पण स्पर्धा आम्ही सगळेजण याचा आनंद लुटायला उत्सुक आहोत, स्पर्धकांनीही त्या स्पर्धेचा आनंद लुटावा. आम्ही निव्वळ आनंद लुटण्याकरता ही स्पर्धा जाहीर केली, आयोजित केली. तुम्हीही त्या स्पर्धेचा आनंद लुटा एवढं सांगतो. आणि आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला आणि लगेचच 2 मिनिटात स्पर्धेला सुरुवात होईल. धन्यवाद.